आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीसपदी श्री भीमाशंकर प्रभाकर कवडे, जिल्हा संघटकपदी श्री ॲडव्होकेट दत्तात्रय माधव निगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष दिनकर बोटे यांची निवड झाली. नगर उत्तर महिला जिल्हाध्यक्षपदी सौ स्वातीताई संदीप शेणकर यांची निवड करण्यात आली. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी श्री शरद कारभारी चौधरी, कार्याध्यक्षपदी ईश्वर सोमनाथ वाघचौरे तसेच सचिवपदी प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली. अकोले तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी श्री अक्षय अरुण आभाळे, कार्याध्यक्षपदी शुभम संजय यलमामे, अकोले शहर अध्यक्षपदी श्री विनायक विठ्ठल धुमाळ, श्री युवक शहर अध्यक्षपदी पराग चंद्रकांत वाडगे यांची नियुक्ती करण्यात आली. अकोले तालुका महिला अध्यक्षपदी नीताताई दत्तात्रय आवारी, कार्याध्यक्षपदी राजूर गावच्या सरपंच सौ पुष्पाताई दत्तात्रय निगळे तसेच उपाध्यक्षपदी उज्ज्वला ज्ञानेश्वर राऊत, अकोले शहर अध्यक्षपदी भीमाताई बबन रोकडे, तालुका कार्यकारिणी अंजली कनाके यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्वांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, सहकार मंत्री दिलीप रावजी वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ साहेब तसेच अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरणजी लहामटे साहेब यांनी अभिनंदन केलं आहे.